मंडळी, मंदिरामध्ये जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा अभिषेक केलेलं पाणी हे प्रामुख्याने गोमुखातून बाहेर येतं. पण आज मी एका अशा मंदिराला भेट दिली आहे ज्या मंदिरामधील अभिषेकाचं पाणी गोमुखातून नाही तर मकरमुखातून बाहेर येतं. हे पुरातन मंदिर आपल्या खूप जवळ आहे पण तरीही आपल्याला माहीत नाही. मंदिराकडे बघता क्षणी मंदिर किती पुरातन आहे हे समजतं. मंदिराचा आकार, मंदिरावरचं नक्षीकाम, त्यावर कोरलेली शिल्पे यामुळे मंदिराला एक वेगळी ओळख मिळालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. नमस्कार, मी आहे डॉक्युमेंटरी मॅन आणि तुम्ही पाहताय पावकेश्वर मंदिर, कराड. कराड शहरातल्या प्रीतिसंगम शेजारी सैदापूर नावाचं एक छोटसं गाव आहे. या गावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. 17व्या शतकाच्या आधी हे गाव शिवापूर म्हणून ओळखलं जायचं. या पावकेश्वरच्या कृपेनं हे गाव सिद्धपूर म्हणून ओळखू लागलं. आदिलशहाच्या आक्रमणाने कराड भागातील बऱ्याच गावांची नावे बदलली गेली. त्यावेळी सिद्धपूरचे सय्यदपूर करण्यात आले आणि नंतर अपभ्रंश होत होत ते सैदापूर झाले. यात सैदापूर गावचे वैभव म्हणजे हे प्राचीन पुरातन पावकेश्वर मंदिर. 13व्या शतकामध्ये बांधलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी तटभिंत असून पूर्वी त्यामध्ये राहण्याची सोय होती. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या सैदापूर गावात पावकेश्वर मंदिरामुळे प्रसन्न वातावरण असत. पावक म्हणजे अग्नी आणि अग्नी हा पवित्र असतो. भक्तांच्या श्रद्धेला पावणारा ईश्वर म्हणजे पावकेश्वर. हेमाडपंथी मंदिर म्हटलं की त्याची भव्यता पाहता क्षणी नजरेत भरणारी असते. कृष्णा काठावरचं हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. उत्तरेला सुद्धा एक मोठा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस मंदिराच्या सेवेकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था होती. याला मगळ्या असंही म्हणत. काळाच्या ओघात त्याची पडझड झालेली आहे पण अजूनही ते भक्कम आहे. या मंदिराचा मंडप 7 मुख्य खांबांवरती आणि 10 उपखांबांवरती उभारलेला आहे. या खांबांवरती सुबक कोरीव वेलबुट्टीची नक्षी कोरलेली आहे. मुख्य गाभाऱ्यात भक्तिरसाचे शिवलिंग आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारालगत एक गणेश मूर्ती आहे. छतावर अनेक छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या चारी दिशांना भरपूर मोकळी जागा आहे त्यामुळे हे मंदिर खूप भव्य दिसतं. मंदिरामध्ये जेव्हा अभिषेक केला जातो तेव्हा त्याचे पाणी मकरमुखातून म्हणजेच मगरीच्या मुखातून बाहेर येतं. इथे गायीच्या मुखाऐवजी मगरीचं मुख आहे. मगर ही गंगेची कन्या मानली जाते. अशा पवित्र गंगेच्या मुखातून पवित्र असे गंगाजल मिळावे अशी त्यामागची गोष्ट आहे. असे शिल्प फार कमी मंदिरांमध्ये पाहायला मिळतं. कधी कराडमध्ये आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या. सोबतच तुम्हाला कराड मधील एका दिवसात फिरता येणारी ठिकाणं हवी असतील तर ही दोन ठिकाणं पाहून घ्या. यातलं दुसरं ठिकाण खूप भारी आहे.